गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 7 लेसन नंबर 1 शब्दांचे घर। ज्याप्रमाणे आपण लहानपणी चॉकलेटचे घर हे सर्व बघितले आहे त्याप्रमाणेच शब्दांचे घर अशी कविता आपण अभ्यासणार आहोत। या कवितेचे लेखक आहेत कल्याण इनामदार, जन्म 1939, मृत्यू 2008। आबाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध। भाषेद्वारे आपले विचार सुखदुःख व्यक्त करतो। प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवताली शब्दाचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे। आपले विचार आपण दुसऱ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा आपण भाषेचा वापर करतो आणि या भाषेमध्ये जे शब्द वापरतो त्या शब्दांचं जसं घर त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ही तशी कविता आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। स्वर म्हणजे काय तर अ आ ई जे आहे ते स्वर आहे आणि व्यंजन क ख ग ग हे सर्व काय व्यंजन आहे। तर या शब्दांच्या सुंदर सुंदर घरामध्ये स्वर राहत आहे। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ। मेळ म्हणजे काय एकत्र। काना मात्रा वेलांटी हे सर्वजण त्या घरामध्ये एकत्र राहत होते। एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। एकोप्याने म्हणजे एकजुटीने एकत्र सर्वांनी मिळून हा खेळ खेळायचा असे होते। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर। विरामचिन्हे म्हणजे पंक्चुएशन मार्क यांचीसुद्धा सोबत त्याबरोबर होती। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। तर या ही काही जर सर्व अक्षरे होती, ही काही जर शब्द होते, या सर्व शब्दांनी मिळून आपलं घर बनवलं। एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान। धुसफूस म्हणजे काय तर हे सर्वजण शब्द हे एकाच घरामध्ये एकत्र राहत होते आणि एकत्र राहिल्यामुळे एकमेकांचा धक्का सुद्धा त्यांना खूप हवासा आणि खूप छान असा वाटत असे। आणि हे प्रत्येक एक एक अक्षर मिळून एक वर्ड तयार होतो। म्हणून प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। प्रत्येक शब्दाचा हा अर्थ हा वेगवेगळा आहे तरीसुद्धा सुखदुःखाचे भान म्हणजे प्रत्येकाची आपापली सुखदुःख आहे। प्रत्येकाला त्याचं भान आहे, प्रत्येकाला त्याचं माहीत आहे प्रत्येकाची सुखदुःख, तरीसुद्धा ती ते सर्वजण एकत्र होऊन तिथे राहतात। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। म्हणून या सर्व शब्दांनी आपले सुंदरसे असे घर तयार केलेले आहे। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा। वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। या सर्व शब्दांमधून आपली कविताही तयार करत आहे आणि त्यामुळे लळा लागलेला आहे। लळा म्हणजे काय प्रेम, आवड लागलेली आहे। या सर्व शब्दांची मी जेव्हा कविता होते तेव्हा आपल्याला त्याबद्दल आवड निर्माण होती। अवतीभोवती झिरपत राही गाणे काळजी भर। आणि या सर्वांमधूनच कवितेबरोबरच गाणेही तयार होतं। अवतीभोवती झिरपत राही म्हणजे आजूबाजूला सुद्धा हे गाणे आपले झिरपत राहतात। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। तर या सर्व शब्दांनी आपले सुंदरसे घर असे तयार केलेले आहे। कविता पुन्हा एकदा, शब्दांचे घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ। एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हाची ही होती सोबत वरचेवर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान। प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर। मधलं म्हणजे जे काही डिस्टन्स आहे ते सगळं
जमवण्यासाठी एकत्र होण्यासाठी या रेगांचं छप्पर आहे. सुंदर सुंदर छप्प्यांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी खुशबूसाना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचा ही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळजीवर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. ते शब्दार्थ दिलेले आहेत कवितेचे, हळवे कोमल मेळ एकत्र असणे, धुसफूस जळपळणे, भान लक्ष ज्ञान, झिरपणे पाझरणे. स्वाध्याय दिलेला आहे इथे, कोणते लिया शब्दांच्या घरात राहणारी. कविता वाचून या कवितेतील उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. घरात एकोप्याने खेळणारे, अवतीभोवती झिरपणारे. क्वेश्चन नंबर 2 आहे, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. ओळी दिलेल्या आहेत आणि त्या कम्प्लीट करायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर दिलेलं आहे खेळूया शब्दांशी. खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उलटे सुलटे असे शब्द दिलेले आहेत, त्यापासून एक मिनिंगफुल शब्द तुम्हाला बनवायचा आहे. तर इथे उदाहरण दिलेलं आहे, लांटी वे म्हणजे वेलांटी. त्याचप्रमाणे सफू धूस म्हणजे उलटे सुलटे शब्द दिलेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला प्रॉपर वर्ड असा मिनिंगफुल शब्द तुम्हाला बनवायचा आहे. धुसफूस र पू धूस म्हणजे धुसफूस. त्यानंतर रंकू अ, रंकू अ म्हणजे अंकुर. नंतर कानी नोका कानोकानी. ओके, त्यानंतर खाली शब्दांना कवितेत आलेली विशेषणं लिहायची. ॲडजेक्टिव्ह लिहायचे तर शब्दाच्या पुढे घर, घर कसं आहे तर सुंदर आहे. ओके, स्वर कसे आहे तर हळवे आहे. अंकुर कुजबुजताना अंकुर. आणि वाट कशी आहे तर मोकळी वाट. खाली शब्दाचा काही पूर्ण करा. उदाहरणार्थ सुनीता तारा राघवेंद्र द्रव वजन नमन अशा प्रकारे ही पूर्ण पुढची साखळी तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. हा सर्व स्वाध्याय कविता आधी नोटबुकमध्ये लिहायची आहे आणि कविता नोटबुक लिहिल्यानंतर शब्दार्थ लिहायचे आहेत आणि शब्दार्थ लिहिल्यानंतर जो काही स्वाध्याय आहे टेक्स्टबुक आली या कवितेचा तो तुम्हाला लिहायचा आहे. ओके, काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही विचारू शकता. कुठल्या वर्डचा कुठल्या शब्दाचा अर्थ नाही समजला असेल तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, तर अशा प्रकारे ही कविता आहे शब्दांचे घर. ओके, होमवर्क करायचं आहे आणि व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.